महादेव कोळी जमातीचा उमेदवार अकोल्यामधून निवडणुकीच्या रिंगणात. अकोला जिल्ह्यातील लाखांच्या घरात लोकसंख्या असलेल्या आदिवासी कोळी महादेव जमातीचा उमेदवार यंदा अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. अकोला तालुक्यातील बारुला विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनकवाडी येथील रहिवासी असलेले अरुण मनोहर ठाकरे यांनी आज जय हिंद क्रांती सेना या पक्षातर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आदिवासी महादेव कोळी जमातीचे लोक अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहेत, मात्र या जमातीला आजवर निवडणुकीच्या काळात केवळ गृहित धरले जात होते. मात्र यावेळी कोळी महादेव जमातीचा उमेदवार निवडणूक लढवित असून भाजप, शिवसेना, काँग्रेस आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मोठा फटका या निवडणुकीमध्ये बसणार असल्याची चिन्हे आहेत. या आदिवासी जमातीचे मत प्रत्येक वेळेस निर्णायक म्हणून समजले जाते. यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीमध्ये नवीन समीकरणे आदिवासी कोळी जमात ठरविणार असल्याचे समजते. भारतात आमच्या कोळी समाजाची एकूण 1 कोटी लोकसंख्या आहे, परंतु आजपर्यंत कुठल्याही पक्षांनी आम्हाला लोकसभेमध्ये उमेदवारी एकही खासदार म्हणून निवडून दिला नाही. आणि आमचं प्रमुख मागणी अशी आहे आरक्षणाची, आरक्षण न मिळाल्यामुळे आमचे बरेच तरुण बेरोजगार आहेत, सरकारी याच्यापासून वंचित आहेत लाभापासून. आणि हे मुद्दे घेऊन आम्ही पुढे जात आहोत.